नमस्कार, आपण पाहत आहे 7 स्टार न्यूज। पिट्यातून वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी दुसरी घटना समोर येते। पिटा येथील महाडिक हॉस्पिटलवरील छापा टाकल्याची घटना ताजी असतानाच थोड्या वेळापूर्वीच पिट्यातील माऊली हॉस्पिटलवर छापा टाकण्यात आला। रात्री उशिरापर्यंत माऊली हॉस्पिटलची गर्भपात प्रकरणी सांगलीच्या पथकाकडून कसून तपासणी सुरू होती। तपासणी करतेवेळी पथकास महत्वाचे धागेदोरे हाती लागलेले आहेत, परंतु यावेळी डॉक्टर ऋषिकेश मेटकरी हे गायब झालेले होते। यामध्ये महत्वाचे धागेदोरे हाती लागल्याचं पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी 7 स्टारशी बोलताना सांगितलं। मेटकरी यांचं जे काही हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये जे काही कनेक्शन्स आहेत, ते कनेक्शन्स कुठले कुठले आहेत त्या अनुषंगाने पोलीस, वैद्यकीय अधिकारी, ड्रग इन्स्पेक्टर, त्याच पद्धतीनं सरकारी पंच यांची पूर्ण टीम या ठिकाणी होऊ, आम्ही या ठिकाणी हॉस्पिटलचा सर्च घेत आहोत आणि त्यामध्ये जे काही पुरावे आढळतील ते पुरावे किंवा जे काही इन्स्ट्रुमेंट जे MTP ॲक्ट खाली ठेवणं या ठिकाणी त्यांना अलाव नाही, काही महत्त्वाचे पुरावे आम्हाला या ठिकाणी सापडलेले आहेत। हा गुन्ह्याच्या अनुषंगाने जे महत्त्वाचे आहेत ते आम्हाला सापडले नाही। डॉक्टर या ठिकाणी आम्ही आल्यापासून या ठिकाणी हजर नाही आहे। सांगली जिल्ह्यात गर्भपात करणाऱ्या चौगुले हॉस्पिटलवर कारवाई झाल्यानंतर याची लिंक ही विट्यातील महाडिक हॉस्पिटलमधून असल्याचं तपासात समोर आलं होतं। याच अनुषंगानं आज विट्यातील माऊली हॉस्पिटलवर छापा टाकण्यात आलाय। यावेळी पोलीस, वैद्यकीय अधिकारी व ड्रग्स इन्स्पेक्टर आदींचं पथक हॉस्पिटलची कसून तपासणी करत आहेत। आतापर्यंत या प्रकरणी अनेक जणांना अटकही करण्यात आलेली आहे। यानंतर डॉक्टर ऋषिकेश मेटकरी यांच्या माऊली हॉस्पिटलवर टाकण्यात आलेल्या छाप्यात महत्वाचे धागेदोरे हाती लागल्याने विटा परिसरात खळबळ माजलेली आहे। चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।